वाटलं हे आणि त्यानंतर मी थोडंसं तुपामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून अजून एका व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आल्याला मस्त आज दुसराच दिवस आहे आणि छान गोळ झाला. सामानामध्ये ज्या बॅगमध्ये व्हेजिटेबल्स सगळ्या टाकल्या होत्या, मिरच्या टोमॅटो असे सगळं, टोमॅटो तर व्यवस्थित त्याच दिवशी काढले गेले. मिरच्यांचा छोटासा बॉक्स होता एक चपटा, तो तसाच राहिला, पूर्ण खराब झाला. आत्ता पोहे करायला घ्यायचे म्हणून होत्या लक्षात आलं, पाहिलं तर भेटल्या नाही. आता ह्यांनी गेले, जर जवळपास भेटलं तर ठीक आहे, नाही तर आज लाल पोहे होणार आहेत आपले. आता ह्यांनी येईपर्यंत येऊ तरी मला पोहे करायला जमणार नाही, शिरा पण करायचा पण नंतर करूया आपण. आधी मी देवघराचं बघते, कारण तुम्ही पाहू शकताय की अजून मी काहीच नाही केलंय की तशाच तसं आहे. काही कारणामुळे देवपूजा होत नव्हती तिकडे सुद्धा, पण आज मी पूर्ण साफ करते. माहित नाही गावाकडे विचारलेलं नाहीये की अजून जमते की नाही जमते, पण मी ते साफ करते सगळं आणि आज देव मांडून घेते. या घरातला आपला पहिलाच दिवस आहे आणि एक गोष्ट शेअर करायची, ती म्हणजे मला असं वाटत नाही की आम्ही इथे जास्त दिवस राहू, कारण एकच दिवस काल रात्री पाऊस पडला इथे आणि थोडंसं एका भिंतीकडनं हे ओलसर व्हायला लागलं. जर खूप जास्त पाऊस पडला तर आय थिंक हे गळायलासुद्धा लागू शकतं. आणि ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे आम्हाला थोडीशी भीती वाटते, आजूबाजूला झाडं वगैरे आहेत सगळी, तर त्यामुळे आम्ही बहुतेक हे क्वार्टर चेंज करू. तर बघूया, आज पहिला दिवस आहे आणि दसरासुद्धा आहे, तर आपल्याला होईल तसं आपण थोडंफार सेलिब्रेशन करूयाच करूया. बहुतेक आमच्या गावाकडनंसुद्धा आज येणार आहेत, त्यामुळे जर आले तर तुम्हाला दसऱ्याचा व्लॉग, म्हणजेच हिंगोलीमध्ये दसरा भरपूर भरल्यानंतर कसा दिसतो हे सुद्धा पाहायला मिळेल. या आधीचा व्लॉग पाहिला असेल तुम्ही, त्यामध्ये काही जास्त दसरा भरला नव्हता, पण आता खूप दसरा भरला आहे आणि दसऱ्याचा दिवस आहे अगदी शेवटचा, म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे दसरा छान भरलेला असतो आणि आता दसऱ्याचा दिवस म्हणजे सगळ्यात शेवटचा दिवस, तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जर गावाकडचे सगळे आले तर त्यांच्यासोबत जाणं होईल, जर नाही आले तर मग मी काय जाणार नाही आहे, पण आय थिंक ते येणारच आहेत, त्यामुळे आपण नक्की व्लॉग शूट करूया. इथे आता शिरा बनवायचा आहे, तर म्हटलं चला आपला ड्रायफ्रूट स्लायसर जे होतं ज्याचा मी रिव्ह्यू केला होता, त्यानंतर मी यूज काय केलं नाही, फक्त तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा म्हणून मी यूज करून पाहिलेलं. त्यावेळी काही कशात उपयोग नाही केलेला ड्रायफ्रूट्सचा, पण आज शिऱ्यामध्ये होईल म्हणून मग मी कट करून पाहतेय. सगळ्यात आधी तर मी काजू टाकलेत, कारण काजू थोडेसे नरम असतात, तर मग म्हटलं सुरुवातीला तेच करूया. त्यानंतर बदामही टाकलेत आणि ट्रस्ट मी, एवढं हलक्या हाताने फिरवूनसुद्धा मस्त स्लाईस पडतायत. कुठल्याही गोड पदार्थामध्ये आपल्यानंतर एवढ्या बारीक बारीक स्लाईस करायच्या असतील तर भरपूर वेळ जातो. तुम्हाला मी आधी पण टिप्स अँड ट्रिक्समध्ये सांगितलं होतं प्रिपरेशनच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही कशाप्रकारे हे सगळं करू शकता, पण त्याहीपेक्षा सोपं या ठिकाणी मला हे झाले आणि त्याचबरोबर सुंदर दिसते, त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही नक्की घेऊ शकता. हा नक्कीच व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवावरून की मला खूप छान वाटलं हे आणि त्यानंतर मी थोडंसं तुपामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून छान क्रिस्पी असं होईल आणि खूप नरम नरम शिऱ्यामध्ये लागणार नाही. तर चला शिरा करून घेऊया पटकन, त्यानंतर पोहेही करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. आणि हो, प्रेग्नन्सी अपडेट सांगायच्या, म्हणजे आत्ता माझा 9वा महिना लागून मला 20 दिवस कम्प्लीट झालेले आहेत. अजून आता वेळ आहे डिलेवरीला सुद्धा, तर 9वा महिना लागून 20 दिवस कम्प्लीट झालेत. मस्त रेडी झाले आणि सगळ्यात महत्वाचं काप छान पडतात कमी वेळामध्ये, ते महत्वाचं. आपले पोहे आणि शिरा रेडी आहे आणि आता मी रियांशला देते, कारण इथे पाणी आले दसऱ्याच्या दिवशी, सण आहे त्यामुळे आले असेल, तर मला तर काही जमणार नाही आता पाणी भरायला, त्यामुळे रियांशचे पप्पा त्यामध्ये बिझी आहेत. 10-15 मिनिट अजून लागतील, तोपर्यंत रियांशला खाऊ घालते मी. आणि येस, छान दिसते, एवढे काही लाल झाले नाही आहेत. चला हो, चला 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 चला, पोह्यासाठी नाही शिऱ्यासाठी सुरू आहे सगळं. चला चला थांब, लाईट टाकते मी इथला. तुला काय आवडते दोन्ही पैकी?
सांडल ना थाम थाम दाती तो ता 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 माझे देव राहिले अजून पण रियाजचं बघा आपण काय चाललंय काय सुरू आहे आता इथे धून आली सायकल आता पुसायची हो का गाडी आहे का तुझी सायकल की गाडी नाही धुतली सायकल धुतली हो का तुम्ही हॅपी दसरा म्हण सगळ्यांना हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा चला मी आता या ठिकाणी देवघर लावून घेते कारण कालपासून आणले होते तसेच देव ठेवलेले आहेत आणि आज दसरा आहे तर पूजा बघूया म्हणजे गावाकडे विचारणार आहे मी आधी जर जमलं तर नाही तर मग एकतर लावायचेच आहेत देव तर मग देवपूजा पण करून घेईल व्लॉगने मी या ठिकाणी एंड करते आता आपण काय करूया की यानंतरचा जो शूट करेल तो दुसऱ्या व्लॉगमध्ये ॲड करूया कारण हा व्लॉग खूप मोठा होईल मग तर चला हा व्लॉग जर तुम्हाला आवडला आणि या समोरचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा स्टे ट्यून समोरचा व्लॉग खूप जास्त एक्सायटिंग असणार आहे त्यामुळे स्टे ट्यून